नमस्कार, कसे आहात? आज माझा जो ब्लॉग आहे तो आहे ब्रिटनच्या खाद्य संस्कृतीबद्दल, विशेषतः दुपारच्या खाद्य संस्कृतीबद्दल. म्हणजे वीकेंडला लोक भरपेट खातात, तर ते कसं असतं तर ते मला थोडक्यात दाखवायचं होतं. पण यामध्ये जे काही दाखवलंय हे फक्त आणि फक्त शनिवार रविवारी खाल्लं जाणारं अन्न आहे. इतकं भरपेट लोक 5 दिवस दुपारी खात नाहीत, कारण बरेच आजकालची लोक बैठा जॉब करतात. चला तर मग बघूया ब्रिटनची खाद्य संस्कृती दुपारच्या जेवणाची. तर इथे चहाचं कल्चर जास्त असल्यामुळे आल्याला चहाचे कप हे स्वागताला ठेवलेले आहेत, आणि जर 60 वरचे आजी आजोबा आले तर त्यांना काही डिस्काउंटही आहे. सुरुवातीला गेल्या गेल्या गोडाचे पदार्थ ठेवलेले दिसतात, म्हणजे मारमालेड जे आपण सुपर मार्केटच्या भागात पाहिले होते ते येथे दिसतात ते, आणि ते या ब्रेडसोबत खाल्ले जातात. त्याचबरोबर त्यांनी इथे गोडाच्या या पदार्थांसोबत दुपारच्या जेवणात काय खाल्लं जातं हे आता आपण बघूया. दुपारच्या खाद्यसंस्कृतीवर मी सविस्तर बोलणारच आहे, पण आता बघूया गोडाचे पदार्थ. हा आहे गाजराचा केक, चॉकलेट केक, हे बरेचसे आता आपल्याकडेही मिळतात. हे सगळ्यात वरती चॉकलेट केक आहे, काही क्रीमचे इक्लेअर म्हणतात त्याला खरं, ते इक्लेअर्स चॉकलेटचं नाव ह्याच वरून पडलं असेल. त्यानंतर इथे वेगळे वेगळे केक किती छान सजवलेत, किती सुंदर वाटतं हे बघताना. हा अगदी फेमस आहे विक्टोरियन केक, विक्टोरियन स्पॉन्ज केक. आणि हे टार्ट म्हणजे खरं तर ते खारीचंच कडक कवरन आहे, आणि त्याच्यात काही काही वेगळं वेगळं भरलं आहे. तर असे वेगळे वेगळे सुंदर केक आणि इतकं छान सजवलं आहे हे सगळं बघून माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलं आहे. या लोकांना सजवता खूप छान येतं. तर मी व्हेजिटेरियन असल्यामुळे मी सुरुवातीला बघितलं तर इथे चीज, टोमॅटो आणि कांद्याचा पाय म्हणजेच किश दिसतो सगळ्यात पहिल्यांदा. हा फ्रेंच पदार्थ आहे पण तो ब्रिटिश लोक खातात. त्यानंतरचा जो पदार्थ आहे हा बीफचा आहे, इथे तुम्ही बीफ लिहिलेलं बघू शकता, तर तोही केकच आहे. आणि नंतर हा चिकनचा केक आहे, आणि सगळ्यात शेवटी जो आहे हा परत बीफचाच केक आहे. तर हा बऱ्यापैकी इथे खाल्ला जातो. ही वरती पानिनी सँडविचेस दिसत आहेत. त्यानंतर पोर्क, पोर्कचा पाय हा पूर्वी कामगार लोक खायची, त्याने गच्च पोट भरतं. वरती खारीसारखं आवरण आणि आतमध्ये पोर्क आहे, म्हणजे डुकराचं मांस. तसंच हा डुकराच्या मांसाचाच रोल आहे पण, आणि त्याच्यावरती रोजमेरी हे एक कडीपत्त्यासारखं हर्ब आहे ते टाकलेलं आहे, आणि परत चीज आणि टोमॅटोसाठीचाच पाणीनी ठेवलं. तर असं जेवण वाढलं जातं, किशची एक स्लाइस, फ्राईज आणि सॅलड. हा कोनचा स्टर फ्राय आहे जो वाटाण्याच्या पानांसोबत वाढलेला आहे. तर रविवारी UK मध्ये घरोघरी संडे रोस्ट बनवलं जातं. संडे रोस्ट म्हणजे हे रविवारी केलं जाणारं रोस्ट आहे. हे अतिशय वेळ घेणारं काम आहे पण इथे लोक अगदी आवर्जून दर रविवारी हे खातात. संडे रोस्ट म्हणजे जनरली रोस्ट केलेलं मीठ, शक्यतो चिकन असतं, आणि त्याबरोबर रोस्ट केलेल्या भाज्या म्हणजे गाजर किंवा बटाटे, त्याचबरोबर उकडलेले वाटाणे असं खाल्लं जातं. आणि ग्रेव्ही असते जी बऱ्याचदा चिकनच्या आलेल्या ज्यूसबरोबर इतर काही गोष्टी मिळून, म्हणजे कांद्याचं ज्यूस वगैरे मिळून अशी ग्रेव्ही बनवली जाते. आणि यॉर्कशायर पुडिंग जे सर्वसाधारण आपल्या पुरीसारखे लागतात, तर असं असतं संडे रोस्ट.
तर कशी वाटली तुम्हाला युकेची खाद्य संस्कृती? ही जी आज मी तुम्हाला खाद्य संस्कृती दाखवली ती शनिवार रविवारची होती. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज मला कमेंटद्वारे कळवा. कारण मला तुम्ही जर कमेंट्स दिल्यात, तुम्ही जर काही तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, तर मला कळेल की मी आणखीन काही यामध्ये व्हिडिओज कशा कोणत्या विषयावरती करू शकते, किंवा काही सजेशन्स असले तर प्लीज मला व्हिडिओद्वारे कळवा. आणि मला अगदी सांगायला आवडेल की मी हा जो स्वेटर बनवला आहे तो मी स्वतः बनवलेला आहे. कोणाला जर क्रोशेमध्ये इंटरेस्ट असेल किंवा विणकामामध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज मला व्हिडिओमध्ये कळवा, जर मी काही मदत करू शकत असेल तर. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा.